अरे भाऊ, ते पैसे पाठवून दे ना घरी उद्या. अरे वीरू, ए खूप चिंताग्रस्त दिसत आहेस. काय, तुझ्याकडून एक सल्ला घेण्यासाठी आलो आहे. असं ऐकलं आहे तू द्राक्षांची निर्यात करतोस. हां वीरू, तू सांग काय समस्या आहे. आता या वर्षी पाऊस चांगला झालेला आहे आणि पीक सुद्धा चांगलं येईल. मी एक ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत आहे, परंतु कोणता ट्रॅक्टर खरेदी करावा हेच समजत नाही आहे. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं नाव सांगतोय. चल, तुझ्या समस्येचे निराकरण करूयात. या नवीन ट्रॅक्टर मध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये असली पाहिजेत असं तुला वाटतं? अधिक शक्ती, फवारणीमध्ये निपुणता आणि लहान आकार. हा ट्रॅक्टर माझ्या जुन्या ट्रॅक्टर प्रमाणे दरवेळी फसलं नाही पाहिजे आणि इंजिन सुद्धा लवकर गरम नाही झालं पाहिजे. अरे हे सगळे तर हवेच, परंतु इतर महत्वांच्या गोष्टींबद्दल काय? इंजिनची शक्ती जास्त आहे ह्याचा अर्थ असा नाही की फवारणी सुद्धा चांगलीच होईल. तू असा ट्रॅक्टर खरेदी कर ज्याची पीटीओ शक्ती अधिक असेल आणि ज्यामध्ये ट्रान्समिशन लॉस कमी असेल. शक्ती तर प्रत्येकाची सारखीच असते, परंतु हे बघ की टॉर्क कोणत्या ट्रॅक्टरचा जास्त आहे, त्याच्यात फोर व्हील ड्राईव्ह आहे किंवा नाही आहे. पीटीओ शक्तीनं काय होतं आणि ती किती आहे हे कसं माहिती होईल? पीटीओ पॉवर म्हणजे अशी शक्ती जिचा वापर स्प्रेयर, रोटावेटर, थ्रेशर सारख्या उपकरणांना चालवण्यासाठी केला जातो. आणि सरकारी नियमांनुसार पीटीओ शक्ती आणि इतर माहिती ट्रॅक्टरवर लावलेल्या एका प्लेटवर लिहिलेली असते. परंतु जास्ती शक्ती आणि टॉर्क असणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर्स मोठे आहेत, बागेत जास्त उंच नाही होणार का? बघ, मी सांगतो, वाय आकाराच्या शेतीत पूर्ण मिळून 6.5 फुटांची उंची आणि 8 फुटांची गल्ली मिळते. त्यामुळे टायरचा आकार नाही तर त्यांच्या सीट आणि स्टीअरिंगची उंची बघ. शिवाय मोठे टायर आणि जास्त ग्राउंड क्लिअरन्समुळे ट्रॅक्टर चिखलात फसत नाही, जिथे हे छोट्या टायरचे ट्रॅक्टर फसून जातात. ओ, अशी गोष्ट आहे का? हो, कमी माहिती घातक असते. अरे मी पण शक्तीच्या मागे पडत होतो, परंतु कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी समजावून सांगितले की बचत आणि फायदा बघा. असे ट्रॅक्टर खरेदी करा ज्याच्यात शक्तिशाली DI इंजिन असेल, जे की डिझेलचा कमी वापर करेल आणि ज्याचा रेटेड RPM सुद्धा कमी असेल. त्या ट्रॅक्टरमुळे खूप फायदा झाला असेल ना तुला? फायदा? अरे भाऊ, 1 ते 2 वर्षात एवढे पैसे वाचले होते की मी एक रोटावेटर खरेदी केला. जेव्हा माझे काम होऊन जाते ना, तेव्हा मी माझे ट्रॅक्टर भाड्याने देतो. अरे बचत इतकी होत आहे की हिशोब केला तर काही वर्षातच मी एक नवीन स्प्रेयर पण खरेदी करू शकेल. खरं बोललास, तर तूच सांग यापैकी कोणता ट्रॅक्टर खरेदी करू? बघ, हे सगळे वैशिष्ट्ये ज्या ट्रॅक्टर मध्ये असेल तोच खरेदी कर. आणि हे लक्षात ठेव की कंपनी अशी पाहिजे जिच्या सर्व्हिस मध्ये समस्या येणार नाही. माझ्या ट्रॅक्टरची कंपनी तर घरी येऊन सर्व्हिस देते, पार्ट्स पण स्वस्त आहेत आणि खर्च सुद्धा कमी आहे. एकदम बरोबर, परंतु असा ट्रॅक्टर मिळेल कुठे? तुम्ही सुद्धा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर खरेदी करू इच्छित असाल तर वीरू सारखी चूक करू नका. या गोष्टी जरूर लक्षात ठेवा. इंजिनच्या शक्तीच्या तुलनेत कमी ट्रान्समिशन लॉस आणि अधिक पीटीओ पॉवर, सीट व स्टीअरिंगची योग्य उंची आणि द्राक्षांच्या बागेच्या अनुसार ट्रॅक विड्थ, मोठे टायर आणि जास्त ग्राउंड क्लिअरन्स, डिझेलचा कमी वापर, देखभालीचा कमी खर्च आणि जास्त फायदा.